आणि राहुल गांधींविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. राहुल गांधी देशाची दिशाभूल करत असून राहुल गांधी पंतप्रधान पदाबाबत पंतप्रधानांबाबत अपशब्द वापरत असल्याचा आरोप संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकारांशी बोलताना केलेला आहे. Yesterday's statements I'd like to draw your attention. He said सुप्रीम कोर्ट ने माना कि नरेंद्र मोदी ने 30,000 करोड़ अनिल अंबानी को दिया है. कहा माना है? सुप्रीम कोर्ट में कुछ ऐसे जिक्र हुआ है कल? नहीं हुआ. And in spite of earlier representations also, we feel let down that the election commission has not really taken this into their cognizance. पुढच्या बातमीकडे वळूया. भाजप नेत्या मीनाक्षी लेखी यांनीही राहुल गांधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. लेखींनी त्यांच्यावर कोर्टाचा अवमान केल्याचा आरोप केलेला आहे. चौकीदार चोर हे असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं असं राहुल गांधी म्हणाले, पण कोर्टानं असं काहीही म्हटलेलं नाही, त्यामुळे राहुल यांच्यावर कोर्टाचा अवमान केल्याचा फौजदारी गुन्हा दाखल व्हावा असं लेखींनी याचिकेत म्हटलं आहे. सोमवारी सरन्यायाधीश रंजन गोगोई यावर सुनावणी घेणार आहेत. सुप्रीम कोर्ट के ऑर्डर को भटकाने के लिए एक परिवार जिसमें 4 एडल्ट में से 3 जमानत पर है, वो भ्रष्टाचार की बात करेंगे? वो सब चीज़ें तो खैर छोड़िए, वो हम पब्लिक प्लेटफॉर्म पे कहीं भी डील कर लेंगे. मगर जो विषय बड़ा है, वो बड़ा विषय ये है कि ये किस तरीके से सुप्रीम कोर्ट की अवमानना कर रहे हैं. एक ऐसा इररिस्पॉन्सिबल व्यक्ति जिसको सुप्रीम कोर्ट के ऑर्डर्स पढ़ने नहीं आते, वो क्या भारत का प्रधानमंत्री बनना चाहता है?